सर्वांना नमस्कार. मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सध्या 6 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक केलेली आहे. कारण त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तेथील प्रशासन चालवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद ॲक्ट 1961 कलम 145 प्रशासकांची नेमणूक केली जाते. सध्या या 6 ठिकाणी प्रशासक कार्यरत आहेत. विस्तराधिकारी पंचायत यांची नेमणूक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रशासक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत मुदत संपते आणि लगेच निवडणुका होत नाही त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची तरतूद जिल्हा परिषदच्या ॲक्टमध्ये आहे. त्यानुसार या ठिकाणी प्रशासकांची नेमणूक केलेली आहे. तर ज्याप्रमाणे सरपंचांना अधिकार असतात, सरपंचांचे कार्य आणि कर्तव्य जबाबदाऱ्या निश्चित असतात, त्याचप्रमाणे प्रशासकांनासुद्धा सरपंचांप्रमाणेच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामध्ये गावातील सर्व विकास कामांबाबत त्याचप्रमाणे गावामध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा व जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत वेळोवेळी जे आदेश दिले जातात त्यानुसार काम करणे हे प्रशासकाचे कर्तव्य असते आणि त्यानुसार प्रशासक आपला कार्यवाह पाहत असतात. आज पंचायत समितीमध्ये एकूण 3 विस्तराधिकारी आहेत आणि या 3 विस्तराधिकाऱ्यांकडे त्यांच्या भागातील ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत किंवा ज्यांची मुदत संपलेली आहे अशा ठिकाणी आपण प्रशासक म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याचप्रमाणे येत्या मेपर्यंत मावळ पंचायत समितीमधील अजून 5 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे, त्या ठिकाणी प्रशासकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रशासकांना जिल्हा परिषद ॲक्टनुसार काम करावे लागते आणि त्यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या सरपंचांप्रमाणेच असतात. वेळोवेळी शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात त्यानुसार त्यांना कारवाई करावी लागते आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असतात. मावळ तालुक्यामधील सुदुंबरे, कुसाने, उदेवाडी, आडले बुद्रुक, डोणे आणि साळुंबरे या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकामार्फत कार्यभार पाहिला जातो. धन्यवाद.